आजचा विषय थोडासा गंभीर आहे, पण आपण मजेत मजेत पण काही काही गोष्टींचे बारकावे यात समजून घेणार आहे. काही दिवसांपूर्वी मी पुण्यात आले, तुम्हाला पण माहिती आहे 2-3 महिने झाले मी पुण्यात शिफ्ट झाले. तर माझी एक लहानपणीची मैत्रीण आहे जी आता पुण्यामध्ये राहते, तर खूप वर्षांनी योग आला, म्हटलं चल आता मी पुण्यात आले तर तुला भेटायला येते. तिला पण खूप आनंद झाला आणि मी तिला भेटायला गेले. तर शाळेत असताना ती खूप अशी आनंदी आणि खूप अशी वेगळीच पर्सनॅलिटी होती, पण एवढे 10-15 वर्षांनी जेव्हा मी तिला पाहिलं ना, तर ती खूप अशी वेल ड्रेस्ड होती. हा, बाहेरून जर का पाहिलं तर घर वगैरे एकदम छान, चांगल्या लोकॅलिटीत घर, फायनान्शियली ती वेल ऑफ होती, करिअर पण चांगलं आहे, पण ना असं कुठेतरी उदासीनता तिच्या चेहऱ्यात दिसत होती. आता गेल्या गेल्या आपण असं एकदम 15 वर्षांनी भेटल्यावर कसं विचारणार ना की काय झालं, पण थोडस बोलणं जेव्हा झालं तेव्हा असं लक्षात आलं की तिला खूप एकटेपण आहे. आणि मग मी तिला सहज विचारलं आता काय होतं. मला थोडस एक 2-4 वाक्यात ना लक्षात येऊन जातं की मेन प्रॉब्लेम कुठे आहे, पण तो दुसऱ्या व्यक्तीने स्वतःहून सांगावा असं माझा थोडासा रोख असतो. तर मी तिला म्हटलं, अगं मग कोण कोण असतं पुण्यामध्ये, तुझे आई वडील तर नागपूरला आहेत, मग पुण्यात कोण आहे? म्हणे पुण्यात सगळे आहेत, आई वडील पण इथे शिफ्ट झाले, भाऊ भाऊजय नंडा आहेत, सासू सासरे आहेत, दिरजाऊ आहेत, सगळे जण आहेत, आम्ही पुण्यातच आहोत, पण आमचं फारसं कोणाकडे येणं जाणं नाहीये. तर मला थोडंसं असं वाटलं की अरे का असं, कारण घरी पाहिलं तर तसं वातावरण खूप छान होतं, पण ठीक आहे 15-1 वर्षांनी खूपशा गोष्टी चेंज होतात. तर ती म्हणाली, खरं सांगू का, मी तुझे व्हिडिओज वगैरे बघते, मला त्यातनं खूप बरं वाटतं, पण मला एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं चला आता प्रॉब्लेम आला, म्हटलं बोला काय प्रॉब्लेम आहे. तर ती मला म्हणाली की कसं आहे ना मधुरा, माझा असा स्वभाव एकलकोंडा झालेला आहे, मला ना कोणाशीच माझं पटत नाही, सगळे चांगलेत म्हणे माझे नातेवाईक वगैरे, सगळेजण ओके आहेत, पण मला नकोच वाटतं त्यांच्याशी बोलायला, मला त्यांचे विचार पटत नाही वगैरे असं तसं. म्हटलं ठीक आहे, आता विचार पटत नसतील पण एरवी काय पटत नाही असं. तर थोडंसं म्हटलं जरा आमचं ॲज अ कोच म्हणून मी खूप बारकाव्यात मनुष्य स्वभावाचा अभ्यास करायला शिकले, त्याच्यामुळे म्हटलं की नेमकं काय नाही पटत बाबा, कोणी काही तुला बोललं का, काही हर्ट केलं का? तर म्हणे हो, असं थोडाफार गोष्टी तर होतातच, मला कोणाकोणाचं राहणीमान आवडत नाही, कोणाच्या स्वच्छतेच्या सवयी आवडत नाही, कोणाकोणाचे जे दृष्टिकोन आहेत ते मला आवडत नाही. सो मला असं वाटतं नकोच ती माणसं, कटकटच नको. मग मी तिला म्हटलं की ठीक आहे. मग मी माझ्या पद्धतीने तिला 4 गोष्टी सांगितल्या. पण मला हाच एक विषय तुमच्या समोर पण घ्यायचा आहे की आजकाल आपण खूप सोलो राहायला शिकलोय, सोलो ट्रॅव्हलिंग करतो, सोलो एकटं राहतो, सगळं एकटं करायची एक मजा वेगळी असते हे मला पण मान्य आहे, पण हे एकटं कधी चांगलं असतं? जेव्हा तुम्ही फिजिकली ओके आहात, फायनान्शियली ओके आहात, लाईफ एकदम चांगलं सुरळीत चालू आहे, पण ज्या दिवशी खूप मोठं संकट काहीतरी येतं, फायनान्शियल लॉस होतो किंवा कोणीतरी कुटुंबातलं दगावतं, एकटेपण येतं, त्यावेळेस हे जे एकटेपण आहे ना हे खायला उठतं. तर मला एक असं सगळ्यांना सांगावं असं वाटतं की खूप आपले आपण जेव्हा संसारात पडतो तेव्हा स्टार्टिंगला एक आपल्याला एक वेगळा ग्रुप असतो, थोडी मॅच्युरिटी कमी असते, आपल्याला कोणाचं हे पटत नाही ते पटत नाही, इट्स ऑल ओके. पण जसं जसं आपण मॅच्युअर होतो, आपलं वय वाढतं, संसारातले वेगळे वेगळे धक्के आपण सहन करतो, आणि त्यावेळेस जर का आपल्या पाठीशी मनुष्यबळ नसेल तर खूप मोठा उणी आपल्याला जाणवते. आता मला एक असं म्हणायचं की आपण जर का तुम्ही जर का मधुरा जीवाशी जोडले आहात, गेले 4 वर्ष व्हिडिओज बघतात, तर मला असं एक पर्सनली जे मला वाटतं, म्हणजे पूर्वी माझाही स्वभाव असा होता की मला ह्याचं हे आवडत नाही, मला तिचं ते आवडत नाही. आता माझ्याच घरातली गोष्ट सांगते, आम्ही तिघी जणी बायका आहोत घरात, म्हणजे माझ्या सासूबाई, माझी धाकटी जाऊ श्रद्धा आणि मी, आम्ही तिघांचे 3 वेगळ्या तऱ्हा आहेत. माझ्या सासूबाई कळमच्या आहेत म्हणजे वालचंद नगरच्या, श्रद्धा परभणीची आहे, मी नागपूरची. सो आम्हाला तिघींना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सवयी आहेत, वेगळ्या वेगळं ड्रेसिंग आवडतं, वेगळ्या वेगळ्या खाण्याच्या पद्धती आहेत, काही काही गोष्टींचा आमचा दृष्टिकोन असा वेगळा पडतो. पण आज 20-21 वर्ष संसाराला झाली, मला सांगताना खूप जास्ती आनंद होतो की आम्ही तिघी जणी, वेन इट कम्स टू फॅमिली, आम्ही आमचे डिफरन्सेस बाजूला ठेवतो आणि फॅमिलीला धरून ठेवतो.
आज मी पुण्यात एवढ्या सक्षम रीतीने बिंदास्त राहते, कारण माझ्या सासूबाई बरोबर आहे, श्रद्धा तिथे गावी आहे, सो मला यांची पण काळजी नाही, माझे आई वडील आहेत, सो सगळीकडनं मला सपोर्ट सिस्टीम आहे. मग सपोर्ट जो असतो तो असा आयता मिळत नाही, तो मिळवावा लागतो स्वतःमध्ये चेंज करून, स्वतःमध्ये थोडस नेचर ऍडजस्टिंग करून. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मधुरा जीवाचे व्हिडिओ बघतो त्यात मी जे तुम्हाला जे जे सांगते ते सगळं मी स्वतः केलेलं आहे. त्याच्यात येणाऱ्या अडचणी काय काय आहेत, मन कसं आपल्याला त्रास देतं, कसा आपला अहंकार दुखावला जातो, एवढे सगळे मी बारकावे सांगू शकते कारण मी ते केलेले आहेत. आणि त्या सगळ्यांना ओलांडून एक वेगळी आनंदाची स्थिती, एक वेगळं व्यक्तिमत्व, एक सकारात्मक व्यापक दृष्टिकोन आपला डेव्हलप होऊ शकतो. सो मला एक असं वाटतं की ज्या जे लोक असं म्हणतात ना की माझं पटत नाही, हे खूप असं मला असं वाटतं की खूप अभिमानाची गोष्ट नाही आहे, उलट याची खंत वाटली पाहिजे की माझं कोणाशी पटत नाही. मला असं वाटत नाही की सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम असतो, प्रॉब्लेम हा मूळता आपल्यामध्ये असतो. तसं पाहिलं ना तर प्रेम करणं, एखाद्याची चूक पोटात घालणं, एखाद्याला मोठ्या मनाने क्षमा करणं, माया करणं, ह्या सगळे जे काही आपले गुण आहेत ना ते सगळे स्त्रियांमध्ये ओतप्रोत भरलेले असतात, निसर्गाने ते आपल्याला गुण दिलेले आहेत. पण समहाव आपण इतके जास्ती इंडिपेंडेंट झालो आहोत फायनान्शियली, इमोशनली, अँड की आपल्याला असं वाटतं की बस आता आय एम स्ट्रॉंग इनफ आणि आपण काही हँडल करू शकतो, आणि हे सगळे गुण आपण जणू काही विसरूनच गेलेलो आहोत. तर माझा एक असा माझी एक अशी रिक्वेस्ट आहे की स्ट्रॉंग होणं खूप चांगली गोष्ट आहे. उलट मी तर म्हणते स्त्रियांनी फायनान्शियली, इमोशनली, फिजिकली स्ट्रॉंग व्हावं, पण त्यासोबत हे जे आपले गुण आहेत ज्यात आपण लोकांना ऍक्सेप्ट करू शकतो, त्यांच्या गुणदोषासकट त्यांच्या प्रेम करू शकतो, हे आपण जोपासले पाहिजे. का जोपासले पाहिजे? तर स्वतःसाठी. जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा खूप मजा येते. ठीक आहे, कोणाला असं भाजी आवडते, कोणाला तशी आवडते, कोणी भांडं असं ठेवतो, आपण असं उलट ठेवतो, काय मोठासा फरक पडतो? मला असं वाटतं लाईफ स्किल्स जे आपण शिकतो ना, त्या लाईफ स्किल्स, सकारात्मकता वगैरे ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे दॅट यू शुड लर्न टू को एक्झिस्ट. आज घरातले म्हणून आपण म्हणू शकतो की माझं पटत नाही, मी सोडून देते, मी बोलत नाही, संबंध ठेवत नाही. उद्या ऑफिसमध्ये काय कराल? नोकरी बदलाल, एक बदलाल, दुसरी बदलाल, कुठेतरी करावंच लागेल ना. सो आपण तिथे तडजोड करतो कारण ती आपली मजबुरी असते, आपल्याला पैसे पाहिजे असतात, करिअरचे काही प्रॉब्लेम्स असतात. पण जिथे फॅमिली येते तिथे आपण व्हॅल्यूजना एकदम तडा लावून टाकतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्या मुलांसमोर सेट करतो तेव्हा ते त्यांच्यासाठी जास्ती घातक होणार आहे. तुम्ही आम्ही आज तरुण आहोत, चालते फिरतो आहोत, मुलांना काही प्रॉब्लेम झालं तर आपण खंबीर उभं राहतो, बट दिस इज नॉट अ लाईफ लॉंग सिच्युएशन. आपण एवढं पूर्ण त्यांना आयुष्यभर पुरू शकत नाही. सो त्यांना सुद्धा त्यांची एक सिस्टीम डेव्हलप नात्यांची करता आली पाहिजे, जिथे त्यांचे भावंड आहेत, बहिणी आहेत, काका काकू, मामा मामी, सगळे त्यांचे लोक त्यांच्याशी कनेक्टेड आहेत. मी माझ्या परीने माझ्या फॅमिलीमध्ये ॲटलीस्ट आमची जी फॅमिली आहे, केसकर फॅमिली, ह्याच्यामध्ये तरी चांगलं बॉन्डिंग आमच्या दोन घरात ठेवायचं. आम्ही तिघी जणी प्रयत्न करतो आणि यशस्वीरित्या प्रयत्न करतो. सो मध्ये पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की आमच्या घरात पुरणपोळ्या सुद्धा तीन प्रकारच्या बनतात. आईंना एक वेगळ्या प्रकारची आवडते, श्रद्धाला अशी खरपूस तेला तुपावर भाजलेली आवडते, मला नागपुरी पद्धतीची अशी स्टफ केलेली जाड पराठ्यासारखी आवडते. सो हे जे आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी आपण जर का एकमेकाच्या ऍडजस्ट करण्यापेक्षा त्या ॲक्सेप्ट करणं, ॲक्सेप्ट आणि ॲडजस्टमध्ये ना थोडा खूप जास्ती फरक आहे. ॲक्सेप्ट मला वाटतं खूप आपण आनंदाने स्वीकारला, हो बाबा तुला असं आवडतं ना, चला असं करूया, काय होतं, काही होत नाही. पण जर का आपण असं करत नसू आणि आपण विचार करत असू की आपण खूप पॉझिटिव्ह राहू, असं राहू, तसं राहू, तर होऊ नाही शकत. सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा आपल्या फॅमिलीजमध्ये भांडणं होतात, काहीतरी आपण उलट सुलट बोलतो, एकमेकाची मनं दुखवतो आणि आपण संबंध तोडून टाकतो, तर सर्वात मोठं पेन आपल्या आणि त्यांच्या मनामध्ये डेव्हलप होतं, जे खूप साऱ्या नकारात्मकतेला ओढवून आणतं. सो जर का तुम्हाला आनंदाच्या दिशेने जायचं असेल, माझ्याकडे मधुरा जीवाचे जे काही माझे फॅमिली आहे ती सगळी आनंदाची उपासक आहे असं मला वाटतं. जर का तुम्ही मला सांगा ना आपण काय घेऊन जाणार आहे आयुष्यात,
ना आपला स्टेटस, ना आपलं करिअर, ना आपला पैसा, ना आपले दागिने कपडे काहीही घेऊन जाऊ शकत नाही. आपण फक्त आशीर्वाद, ब्लेसिंग, चांगले कर्म घेऊन जाऊ शकतो. सो मला असं वाटतं की आपण ते करायला पाहिजे आणि मग आपण विचार करतो की अरे ही सक्सेसफुल कशी, ती सक्सेसफुल कशी, ती आनंदी कशी, कारण त्यांनी ह्या सगळ्या जो इनर वर्क आहे ते केलेलं असतं. रिलेशनशिप्स हील केलेले असतात, स्वतःला अंतर्मनात ज्या ज्या जखमा झालेल्या असतात त्या हील केलेल्या असतात. आणि जेव्हा आपण आतून पूर्णपणे हील होतो त्यावेळी सक्सेस, चांगली लोक, चांगले अनुभव, हॅपीनेस, हे आनंद, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दिशेने यायला लागतात. सो मला असं वाटतं की पटत नाही असा जर का हे असेल तर माझं कसं पटू शकतं ह्याचा अभ्यास आपण करू शकतो. कुटुंबात काही लोक आहेत, कधीतरी महिन्यातनं एकदा आपण गेट टुगेदर ठेवू शकतो. आता म्हणाल की मामाला वेळ नसतो, आपल्याकडे खूप वेळ असतो, शनिवार रविवार मॉल्स इकडे भरलेले आहेत, आपण जातो तिथे टाइमपास करतो, खातो, पण तेच जर का तोच वेळ थोडासा फॅमिली जे आपले रिलेशन्स आहेत त्यांच्यासोबत घालवला, त्यांना इन्व्हाइट केलं, मी तर म्हणते चा वरण भात पोळी भाजी स्वयंपाक पण करायचा कंटाळत असेल ना, सरळ चहा पोहे करा, चहा पोहे करा, लोकांना घरी बोलवा. आमच्याकडे ना खूप एक इंटरेस्टिंग, हा जरा इन्फॉर्मल व्हिडिओ आहे बरं का, नेहमीसारखा नाही आहे, कारण माझ्या फॅमिलीतलं मी तुम्हाला सांगते सो तुम्हाला पण अंदाज येईल. आमच्याकडे महाचर्चा म्हणून प्रकार आहे बरं का. वालचंदनगरमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आमचा वेळच जात नाही संध्याकाळच्या वेळेस, कंटाळा येतो, कारण खूप छोटं गाव आहे, अंधार गुडूप होतं. मग आम्ही काय करतो, सगळेजण एखादा विषय घेतो आणि त्याच्यावर महाचर्चा करतो आणि आमचा वेळ इतका मस्त जातो. मग त्यानिमित्ताने जोक्स होतात, नकला होतात, गमती जमती सांगितल्या जातात. अगदी म्हणजे एक 8-10 दिवस समजा झाले ना तर ओजस रुचा दोघेही म्हणतात अरे महाचर्चा झाली नाही आहे खूप दिवसात. सो एक प्रकारचं बॉन्डिंग तयार होतं, मजा येते. सो पटतं का सगळ्यांचं? नाही पटत. हमखास सांगते, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे वेगळे असतात, थॉट प्रोसेस, पर्स्पेक्टिव्ह वेगळे वेगळे असतात, पण पटवून जर का घेता आलं तर त्यासारखी मज्जा नाही, धमाल येते. आता गौरी गणपतीसाठी मी आता गावी जाणारच आहे, तर इतकं सुपर एक्साइटेड आहे. पहिल्यांदा लग्नानंतर माझे आई वडील सुद्धा वालचंदनगरला आहेत, नाहीतर दरवेळेस ते मुंबईत असतात, मी इथे असते, मग मी धावपळ करत इकडचं गणपती गौरी झालं की तिथे मुंबईचा बघायला जाते. पण यावेळेस आम्ही सगळेजण एकत्रित येत्या गणपती साजरी करणार आहोत, त्याचा व्हिडिओ ऑफकोर्स गणपतीच्या नंतर किंवा गणपती उत्सव संपताना येईल. सो सांगायचं तेच कारण आहे की जे, आणि मी तुम्हाला सांगते खूप छान बॉन्डिंग आहे फॅमिलीजमध्ये. त्या म्हणजे माझ्या सगळे जे काही रिलेटिव्ज आहेत दोन्हीकडचे त्यांच्याशी एक चांगल्या प्रकारचं बॉन्डिंग आहे. तो ठीक आहे, मी तुमच्यासारखी मी पण खूप बिझी असते, मला बिलकुल बिलकुल म्हणजे असे सवड नसते, पण मी वेळात वेळ काढून आय मेक इट अ पॉईंट की सगळ्यांशी फोनवर तरी आपण बोलावं, कधीतरी सुट्टी काढून प्रत्येकाला भेटून यावं. जी लोक पुण्यात आहेत त्यांना भेटते किंवा जे गावी आहेत त्यांना भेटते. सो अशा प्रकारचा जो आपला जो स्वभाव आहे ना तो असा जर का थोडासा असा प्रेमळ झाला, ऍडजस्टिंग झाला. ऍडजस्ट करणं आणि सहन करणं परत दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सहन करणं हा खूप रिग्रेसिव्ह वर्ड होतो, सहन करायची गरज नाही आहे. यू कॅन ऍक्सेप्ट, यू कॅन ऍडजस्ट, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा, बट यू शुड लर्न टू को एक्झिस्ट. आपल्याला एकमेकांशी को एक्झिस्ट करता आलं पाहिजे. जर का आपण पटवून घेत नसू तर मी तुम्हाला हमखास सांगते एक दिवस असा येईल की आपण स्वतःशी पण पटवून घेऊ शकणार नाही आणि तो सर्वात वर्स्ट डे ऑफ युअर लाईफ असेल. कारण आपलेच विचार, आपल्याच अहंकार आपल्याला त्रास देत असतो. जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो की हो बाबा तिला तसं आवडतं, काय त्याच्यात मोठंसं आहे, तसं करूया, काही बिघडत नाही. सो तुम्ही फ्री होऊन जाताना त्या बर्डनपासनं तुम्ही हील होता, तुमचा फोकसच दुसरीकडे चालला जातो, चांगल्या दिशेने जातो. सो ह्या गोष्टी ट्राय करा जास्तीत जास्त आत्मसात करायचा. आता तर खूप छान सणावाराचे दिवस आहेत, ह्या सणावाराच्या निमित्ताने ज्यांच्या ज्यांच्याशी पटत नाही ना त्या सगळ्यांना घरी बोलवा, गप्पा मारा, खायला प्यायला घाला. विसरतात लोक, किंबहुना तुमच्या मनातलं तरी ती आडी निघून जाईल. हे बघा, आपण प्रयत्न स्वतःपुरते करू शकतो, आपण दुसऱ्यापुरते प्रयत्न करू शकत नाही. मग कधीतरी असा पण अनुभव येतो की आपल्याला कोण समोरची व्यक्ती म्हणते अगं त्या दिवशी तुला वाईट वाटलं ना,
मला खरंच असं म्हणायचं नव्हतं, चुकून माझ्याकडनं बोलल्या गेलं, किंवा मला तो म्हणायचा अर्थ असा नव्हता, आपण आय एम सॉरी असं पण बोलल्या जातो. मग आपल्याला लक्षात येतात, अरे बापरे एवढं आपण उगाच ड्रामा केला, इतके दिवस आपण संबंध ठेवले नाही. मी तुम्हाला सांगते, जो पण व्यक्ती चुकतो ना, त्याला कालांतराने जेव्हा आपण थोडासा दुरावा निर्माण होतो, प्रत्येक व्यक्तीला त्याची जाणीव होत असते. फक्त अहंकार आडवा येतो, कोणी कोणाला कोणी ते एक्सेप्ट करतं, कोणी ते एक्सेप्ट करत नाही. पण एक्सेप्ट करू शकतील ही 1% पॉसिबिलिटी असते, आणि ती पॉसिबिलिटी आपण सगळ्यांनी त्या संधीचा त्या पॉसिबिलिटीचा पूर्ण फायदा घ्यावा. आणि सणवार जे असतात ना, तिथे खूप चांगली अपॉर्च्युनिटी असते, कारण सणावाराचा माहोल असतो, त्यामुळे कोणालाही असं पटकन उद्रेक करायची, स्फोटक काही करायची, जनरली तेवढा अवेअरनेस असतो सगळ्यांमध्ये. पण मला असं वाटतं की ह्या निमित्ताने तुम्ही तुमचे रिलेशनशिप हील करू शकता, स्वतःला हील करू शकता, आणि एक समृद्ध व्यक्तिमत्व, आनंदी व्यक्तिमत्वाकडे जाऊ शकता. सो मी आशा करते म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल. हे व्हिडिओ जे काही मी तुमच्या समोर प्रस्तुत करते, हे सगळे माझ्या अनुभवातनं आहेत. प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो, पण मला एक एक फर्म असा माझा एक बिलीफ आहे की आपण बदललं तर जग आपल्यापुरतं बदलतं. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. गौरी गणपतीचे धमाल व्हिडिओ येणार आहेत, सो मधुरा दिव्याला सबस्क्राईब तर करून ठेवा, आणि ते व्हिडिओ शेअर पण करा. त्या व्हिडिओ शूट करायला खूप खूप मेहनत लागलेली आहे, आणि असा माझा आवाज पण बसलेला आहे, पण त्या ह्याच्यात आम्ही ते सगळे व्हिडिओ शूट केले. सो आय होप तुम्हाला मजा येईल. सो या येणाऱ्या गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड.